आज माननीय आमचे नेते अमित भाई हे मुंबईच्या अनेक कार्यक्रमामध्ये होते आणि त्यांच्या संपूर्ण दौऱ्यामध्ये त्यांनी संघटनात्मक बैठकी घेतल्या, मुंबईची बैठक घेतली, महाराष्ट्राची संघटनात्मक बैठक घेतली आणि भारतीय जनता पक्ष मजबूत करण्याकरता त्यांनी काही सूचना दिल्या आहेत आणि पुढच्या काळामध्ये 2024 येणाऱ्या सर्व लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये येणाऱ्या सर्व महानगरपालिका नगरपालिकामध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना माननीय देवेंद्रजी माननीय एकनाथ शिंदेजी यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये देशामध्ये माननीय मोदींच्या नेतृत्वात अमितभाईच्या नेतृत्वात प्रचंड बहुमताने आम्ही निवडणूक याकरता संघटन शक्ती मजबूत करण्याच्या सूचना त्यांनी आम्हाला दिल्या. 50+ जागा जिंकण्याकरता लढतो आहे आणि एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसजी या दोघांच्या नेतृत्वामध्ये आम्ही ही योजना तयार करणार आहोत. आशिष शेलारजी आमचे अध्यक्ष आहेत, योजनाबद्ध पद्धतीने नियोजनबद्ध पद्धतीने आणि भारतीय जनता पक्ष शिवसेना युती म्हणून त्या ठिकाणी लढणार आहोत आणि मला विश्वास आहे की मुंबईची जनता ही यावेळी बहुमत देईल आणि ज्यांनी मुंबईला 35 वर्ष 40 वर्ष सरकार चालवून तिथला महापौर असूनही केवळ त्या ठिकाणी मुंबईला जे आंतरराष्ट्रीय शहर जे भूमिका होती किंवा आंतरराष्ट्रीय शहर बनण्याची योजना होती केवळ भ्रष्टाचारापोटी मुंबई ही त्या ठिकाणी मुंबईचा विकासच झाला नाही. खऱ्या अर्थाने माननीय मोदीजी अमितभाई आणि आमची सर्व टीम एक आमचं आंतरराष्ट्रीय शहर मुंबई झालं पाहिजे, भ्रष्टाचारमुक्त मुंबई झालं पाहिजे याची या दृष्टीने आम्ही स्वप्न बघतो आहे. निश्चितपणे आमचं स्वप्न पूर्ण होईल. संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे, संपूर्ण जनतेला माहीत आहे की धोकेबाज कोण आहे. 2014 कोणी धोका केला आणि 2019 कोणी धोका केला पण त्यांना त्यांचा आता लखलाभ आहे. आता आरोप प्रत्यारोपात आम्हाला जायचं नाही आहे पण धोकेबाजांना मात्र परास्त करायचा आहे आणि धोकेबाज कोण आहे हे तुम्हाला निवडणुकीच्या मतदानातून जनता दाखवेल की धोकेबाजाला कसा धडा शिकवला आणि त्यातनं खरं माहीत होईल की धोकेबाज कोण आहे.